आज ज्या पद्धतीने अनिल परब हे पवार साहेबांकडे गेलेले आहे आणि तिथे गुप्त मीटिंग 2 तासापासून चालू आहे आणि सब्जेक्ट मुद्दा एसटी कामगारांचा आहे। मला वाटते की ज्या दिवशीपासून आपले एसटीचे कामगार आंदोलन करत आहे हे सगळ्यांना माहित होतं आणि आम्हाला सुद्धा माहित होतं। जोपर्यंत याच्यामध्ये आपले पवार साहेब याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार नाही तिथपर्यंत याच्यावर निर्णय लागणार नाही। पण आज ज्या पद्धतीने पवार साहेबांसोबत अनिल परब त्या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत ते जे मीटिंग करत आहेत आता कुठे ना कुठे एक अंधारामध्ये एक दियेची किरण आपण ज्याला म्हणू शकतो ते दिसलेली आहे कारण पवार साहेबांचा इंटरेस्ट याच्यामध्ये दिसलाय आणि हे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची सरकार आणि हे कोण चालवत आहे हा शिवसेना नाही चालवत आहे आमचे पवार साहेब चालवतात आणि हे नक्की आहे की याच्यामध्ये जर काही होत असन एसटी कामगारांबद्दल ते फक्त पवार साहेब करू शकतात आणि 2 तासाची मीटिंगच्या नंतर मला वाटतं एसटी कामगारांची काही ना काही चांगला संदेश हा पवार साहेबांचे कण आपल्याला भेटेल कारण की याच्यामध्ये अनिल परब आणि उद्धव साहेब हे फेल आहे कारण हे निर्णय घेण्यासाठी सक्षम नाहीये आणि जर निर्णय चांगला झाला तर मला वाटतं पवार साहेबच करू शकतात। तर पवार साहेबांना सुद्धा विनंती आहे हे 2 तासाची मीटिंग नंतर काही ना काही चांगला संदेश आमचे एसटी कामगारांचा निघण एवढा विश्वास आमचे सगळे लोकांना आपल्यावर आहे।